नमस्कार, मी तन्मयी मेहंदळे. दिनमान न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. एक नजर हेडलाईन्सवर. आयर्न मॅन सरदार वल्लभभाई पटेलांची आज जयंती संपन्न. इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय संकल्प दिन साजरा. भरतनाट्य संशोधन मंदिर आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन. इंद्रायणी घाटावर नदी स्वच्छता अभियान. आणि विनायकी चतुर्थी निमित्त गणेश जन्मोत्सवाचे आयोजन. भारताचे पहिले गृहमंत्री व थोर स्वातंत्र्य सेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 31 ऑक्टोबर 2019 हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून तसेच इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय संकल्प दिन साजरा करण्यात आला. या अनुषंगाने एकता दौड कार्यक्रमाचे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीमध्ये विधानभवन पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8:15 विधानभवन फर्स्ट चर्च रोड, साधू वासवानी चौक, अलंकार टॉकीज, जनरल वैद्य मार्ग, विधानभवन परिसर या मार्गावर एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. सरदार वल्लभभाई पटेल आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज आपण जो एकता दौड करतो आहे, या एकता दौडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय संचालक क्रीडा यांच्या संयोजनाने आपण ही दौड आयोजित केलेली आहे. दोघा महात्म्यांना आपण या निमित्ताने आदरांजली व्यक्त करतो. सरदार वल्लभभाई पटेलांचं स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण झालं आहे. लडाख आणि जम्मू काश्मीर हा नवीन युनियन टेरिटरीज म्हणून आजपासून कार्यरत झालेले आहेत. खऱ्या अर्थाने भारत एक संघ झाला आहे असं वाटतं. 3 शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाची गौरवशाली अखंडित परंपरा असलेल्या भरतनाट्य संशोधन मंदिर आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत नाट्य संमेलन, पहिले मराठी नाट्य तंत्रज्ञ संमेलन आणि नाट्य संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. रसिकांसाठी सांस्कृतिक मेजवानी ठरणारा हा महोत्सव दिनांक 4 ते 12 नोव्हेंबर 2019 या कालावधी दरम्यान भरतनाट्य मंदिर येथे होत आहे. उद्घाटन सोमवार दिनांक 4 रोजी सकाळी 10:30 प्रसिद्ध शास्त्रीय गायक आनंद भाटे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार गिरीश बापट यांची उपस्थिती असेल. संगीत नाट्य संमेलन आणि नाट्य तंत्रज्ञ संमेलनास रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. तसेच मराठी नाट्य संगीत महोत्सवाला प्रवेश मूल्य आहे. पुण्यातली भरतनाट्य संशोधन मंदिर ही संस्था 125 वर्ष अखंडित कारकिर्दीची पुरी करते आहे आणि ह्या संस्थेने मराठी संगीत नाटकाची परंपरा ही प्रदीर्घ काळ जपलेली आहे आणि म्हणूनच त्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी फक्त संगीत नाटकाचं असं संमेलन, असं हे पहिलं संगीत नाट्य संमेलन आपण पुण्यामध्ये या 125 वर्षाच्या निमित्ताने घेतो आहोत आणि त्याला जोडूनच कधीही न झालेलं पहिलं तंत्रज्ञ संमेलन हेही याच दिवसामध्ये घेतो आहोत. ही दोन्ही संमेलनं 8 नोव्हेंबर 2019 ते 12 नोव्हेंबर 2019 अशा 5 दिवसांमध्ये असणारे. सकाळच्या वेळा तंत्रज्ञ संमेलन असेल आणि संध्याकाळच्या वेळी संगीत नाटकांचे प्रयोग असतील, ज्याच्यामध्ये संगीत शारदा, संगीत स्वरसम्राज्ञी, संगीत मत्स्यगंधा, संगीत ययाती देवयानी आणि संगीत जय जय गौरीशंकर अशी वेगवेगळ्या काळाचं प्रतिनिधित्व करणारी 5 संगीत नाटकं सादर करणार आहोत, ज्याच्यामध्ये तरुण पिढीतल्या आणि प्रथितयश अशा दोन्ही मंडळींचा संगम असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पिंपरी चिंचवड येथील विश्व श्रीराम सेना छठ पूजा समितीतर्फे आज मोशी येथील इंद्रायणी घाटावर नदी स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय. पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव आणि विश्व श्रीराम सेना छठ पूजा समितीचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता हे देखील या स्वच्छता अभियानात सहभागी होते. पिंपरी चिंचवड परिसरात लाखोंच्या संख्येने उत्तर भारतीय बांधव राहतात. दिवाळीनंतर उत्तर भारतीय बांधव इंद्रायणी नदी तीरावरील छठ पूजाचा सर्वात मोठा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. प्रत्येक वर्षी सर्व आमचे उत्तर भारतीय बांधव आणि आमच्या भगिनी प्रत्येक वर्षी प्रत्येक समाजाचा जसा एक सण असतो, विविध उपक्रम असतात, त्याच माध्यमातून छठ पूजा हे एक आमच्या उत्तर प्रदेशमधील सर्व बांधवांचा एक सण आहे आणि त्यामुळे ते उद्योग व्यवसायानिमित्त या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहेत. खऱ्या अर्थानं त्यांना सुखसुविधा देणं आणि त्याचबरोबर त्यांना जी काही व्यवस्था या ठिकाणी करून देणं
की चोख व्यवस्था या ठिकाणी इंद्रायणी काठी मोशीमध्ये आपण करणार आहोत. आपण जर आता पाहिलं तर या ठिकाणी गेल्या 2-3 दिवसापासून स्वच्छतेच्या माध्यमातून या ठिकाणी स्वच्छता चालू आहे. आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, आमच्या मोशीतील ग्रामस्थ असतील, आणि त्याचबरोबर लालबाबू गुप्ता यांच्या माध्यमातून या ठिकाणी जय्यत तयारी छठपूजेची चालू आहे. कमीत कमी 15-20 हजार बांधव या ठिकाणी छठपूजेचा कार्यक्रम अतिशय भक्तिभावाने करत असतात. त्यामुळे त्यांना जी काही मदत या ठिकाणी लागेल ती सर्वतोपरी मदत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आमच्या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून असेल, कोसरी विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून सर्वतोपरी व्यवस्था या ठिकाणी केली जाईल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट येथे गणेश जन्मोत्सवाचे विनायकी चतुर्थी निमित्त आयोजन करण्यात आले. यावेळी स्वराभिषेक गणेश यागाचे आयोजन पहाटे 4-6 या वेळेत स्वराभिषेक करण्यात आला. तसेच प्रख्यात गायिका मंजिरी आलेगावकर यांची गायन सेवाही मंदिरामध्ये सादर केली गेली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पहाटे 4-6 या वेळेत स्वराभिषेक करण्यात आला. तसेच प्रख्यात गायिका मंजिरी आलेगावकर यांची गायन सेवा गणपती मंदिरामध्ये सादर केली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणपत्य संप्रदायानुसार वर्षभरामध्ये 5 गणेश जन्म साजरी करण्याची परंपरा आहे. त्यामध्ये कार्तिक मासातली शुद्ध चतुर्थी म्हणजे आजची विनायकी चतुर्थी ह्या दिवशी उमंग मलेज गणेशाचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की पार्वती मातेच्या मळापासून श्री गणेशांचा जन्म झाल्याची कथा आपण ऐकतो. त्या कथेचा हा आजचा औचित्याचा दिवस आहे. ती कथा म्हणजे हा आजचा उमंग मलेश गणेशोत्सव गणेश जन्माचा हा दिवस आहे. कारण उमा म्हणजे देवी पार्वती आणि तिच्या मळापासून ज म्हणजे जन्मलेला असा उमंग मलेश श्री गणेश. ह्याच्यामागे जे गणपत्य साम्राज्यामध्ये जे तत्त्वज्ञान दडलेलं आहे श्री गणेशांचं, ती देवी पार्वती हे बुद्धीचं प्रतीक आहे. आणि जो बुद्धीला जो सूक्ष्म पद्धतीचा अहंकार झाला आहे आणि जी माया तिला चिकटलेली आहे, तर ती दूर करण्यासाठी भगवान शिवांनी श्री गणेशाचं त्या ठिकाणी मस्तक उडवलेलं आहे. आणि उमंग मलेच या श्री गणेशाचा त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी हत्तीचं मस्तक लावून त्याचं पुनरुज्जीवन केलं आहे. आणि तोच हा गणेश जन्म हा आज उमंग मलेश गणेश जन्म आपण साजरा करतो कार्तिक महिन्यातल्या शुद्ध चतुर्थीला. आपल्या सर्वांना माहिती आहे केदारनाथ इथे गौरीकुंड म्हणून स्थान आहे, त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. आणि त्याच्यापासून 3.5 किलोमीटर अंतरावर मुंडकटा गणेश म्हणून तिथे एक प्रसिद्ध गणपती आहे. त्या ठिकाणी श्री गणेशांचं मस्तक शिवांनी उडवलं अशी ती कथा आहे. परंतु त्याचा मागचा जो गूढार्थ आहे, आज या गणपती बाप्पाला ह्या गणेश जन्माच्या निमित्ताने सकाळी स्वराभिषेक संपन्न झाला, त्याचप्रमाणे ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांच्या हस्ते अभिषेक करून आता गणेश जन्माची सूर्योदय समय हा जन्म असल्यामुळे त्याची पूजा अभिषेक संपन्न झाला. पुढील बातम्या एका छोट्या विश्रांतीनंतर. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूजचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. पिंपरी चिंचवड येथे बालचमूंनी तयार केलेला किल्ला बघण्यास पिंपरीच्या किवळे परिसरात गर्दी होऊ लागली आहे. दिवाळीची चाहूल लागताच लहान मुलांना वेध लागतात ते किल्ले बनवायचे. यावेळी सर्व सवंगडी एकत्र येऊन कोणता किल्ला बनवायचा यावर मुलांची चर्चा होऊन एकमत होते. मग सुरू होते धावपळ, कोणी माती आणणार तर कोणी दगडविटा. हे सर्व एकत्रित करून मुलांच्या स्वप्नातला किल्ला तयार होतो. पिंपरी चिंचवडला असाच एक किल्ला तयार केला आहे, तोही भला मोठा. या किल्ल्यासाठी तब्बल 4 ट्रॅक्टर ट्रॉली माती लागली आणि तोही 4 दिवसात उभा केला आहे या बालचमूंनी. हाच किल्ला बघण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या किवळे परिसरात गर्दी होऊ लागली. या किल्ल्याचे नाव रामशेजगड आहे. या किल्ल्यावर राम वनवासासाठी थांबलेला म्हणून या किल्ल्याचे नाव असे रामशेजगड पडले. या किल्ल्यावर आम्हाला मोजून 3.5 डझन चित्र लागले. किल्ल्याचं हे आम्ही प्रथम वर्षाचं आयोजन केलेलं आहे, पण ह्यामागचा जो उद्देश आहे तो असा आहे की हल्लीच्या युगामध्ये मुलं खूप TV आणि मोबाईलमध्ये जास्त व्यस्त होत चाललेत,
त्यामुळे घरामध्ये संभाषण खूप कमी होत चाललंय आणि मुलांना इतिहास कळावा. आजकालच्या सिलेबसमध्ये CBSEच्या पॅटर्नमध्ये जो आपला शिवाजी महाराजांचा किंवा महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो कालवश होत चाललेला आहे आणि बऱ्याचशा सिलेबसमध्ये पोर्शनमध्ये तो काढून टाकण्यात आलेला आहे. तो आपली संस्कृती जपावी ह्या उद्देशाने आम्ही ह्या किल्ल्याची या ठिकाणी आज चौकशी केलेली आहे. विकासाची कामे करण्याकरता उदयनराजे भोसले यांनी केलेलं पक्षांतर जनतेला रुचलं नव्हतं याचा राग मनात होता. तसेच पर्यायी उमेदवार मिळावा आणि त्याला आपण मते द्यावी अशी उर्मी तरुणांच्या आणि अनुभवी लोकांच्या मनात होती असं वक्तव्य खासदार श्रीनिवास पाटील यांनी केलं आहे. जो होतो तो त्यांना झाला नाही, त्याचं कारण ते शेतकरी आहेत मला माहिती नाही, पण सर्वसामान्य काळ्या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याला पेरणी झाल्यानंतर किंवा पेरणी करत असतानाच जे पावसाचे थेंब येतात त्यामुळे होणारा आनंद, बैलांनासुद्धा बरं वाटतं आणि ते पुरी असते ती जोरानं ओढतात, त्यामुळं पावसाचा आनंद मातीशी संबंध असलेल्या लोकांना होतो असं माझं नम्र मत आहे. टर्निंग पॉईंट पहिलाच ठरला आहे, म्हणजे तो सर्वसामान्य जनता तिथली जी आहे त्यांच्या मनामध्ये विचार असायला की आम्ही तुम्हाला 3 वेळा निवडून दिलं, विकासाची कामं करण्याकरता मी पक्षांतर करतोय हे काय सबळ कारण नव्हतं. कारण अनेक लोकांना कामच मिळालं नव्हतं काही विकासाचं, त्यामुळं सबळ कारण नसताना पक्षांतर करणं याचा राग जनतेला आला होता आणि त्यामुळं पर्यायी उमेदवार मिळावा आणि त्याला आपण मतं द्यावं अशी उर्मी तरुणांच्या आणि अनुभवी लोकांच्या मनात होती. माझ्या उमेदवारीमुळं आदरणीय पवारसाहेबांनी मला आदेश दिल्यानंतर मी कागदपत्राची जुळणी केली आणि फॉर्म भरला, तिथून वातावरण बदललं. ही निवडणूक जनतेनंच हातात घेतली, त्यामुळं मला 13 दिवसामध्ये एवढा मोठा मतदारसंघ प्रचाराच्या दृष्टीनं फारसा माझा प्रचार मी करू शकलो नाही, परंतु माझ्या राष्ट्रवादीचे आणि विशेषतः काँग्रेसचे पृथ्वीराज बाबा यांचा मतदारसंघ यामध्ये आमदारांनी निवडून आलेल्या आमदारांनी आणि ज्यांना कदाचित हार पत्करावी लागली त्या आमदारांनी जीव तोडून काम केलं आणि त्यामुळं मला प्राधान्य मिळून इतक्या बहुमतानं मी निवडून आलो. शिवेंद्रराजेंचे वडील अभयसिंग महाराज आणि आदरणीय भाऊसाहेब महाराज म्हणायचं, त्यांनी काढलेला अजिंक्यतारा कारखाना, त्यांनी त्या भागामध्ये सहकार मंत्री असताना भरपूर केलेलं काम, सर्वसामान्य माणसामध्ये मिसळणारा तो राजा होता, त्यांची पुण्याई आणि शिवेंद्रराजांचं एक उमदे नेतृत्व, सहसा सामान्य माणसाला जवळ बोलावून त्याची विचारपूस करणं, त्यांना मदत करणं, कारखान्याच्या रूपानं शेतीसाठी कर्ज देणं, पाणी पुरवठा करणं, यामुळं ते जनतेमध्ये लोकप्रिय होते आणि त्यामुळं सामान्य माणसानं त्यांची जी कामं होती गेल्या कित्येक वर्षांची 40 वर्षाची त्यांच्या घरामध्ये परंपरा, त्यांच्या पत्नीही वेदांतिका राजे या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, फळे फुले भाजीपाला यांची संघटना त्यांची फार मजबूत आहे, त्यामुळं गावोगावी त्यांचे जे मित्रत्वाचे प्रेमाचे संबंध होते त्याचा त्यांना उपयोग झाला. नाही खरं तर त्यांनी आता त्यांचे वडील माझे मित्र होते, त्याही घराण्याला एक फार मोठा इतिहास आहे, छत्रपतींची गादी चालवणारे ते घराणं, त्यांनी आता नव्यानं काहीतरी स्वीकारून हे जे संगणकीय आणि सोशल मीडियाचं जग झालेलं आहे तरुणांना हाती घेऊन एखादा प्रकल्प मोठा राबवून 2-4 मोठे कारखाने आणून लोकांना उद्योगधंदा पोटाचा मिळेल आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल या 2 गोष्टीवर जर सातारा जिल्ह्यातून पुन्हा नव्यानं चळवळ सुरू केली तर त्यांचं नेतृत्व आणि कित्येक काळ चालू शकेल, कारण त्यांचं वय अजूनही काम करणं इतपत आहे, त्यामुळे त्यांना काम करून दाखवा, जनतेचा विश्वास परत मिळवा. हार जीती ही निवडणूक होतच असते, त्यांची हार झाली याचा फार मोठा आनंद मला नाही. कदाचित त्यांनी आपल्याच पक्षात राहून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली जर पाय रोवून काम केलं असतं तर कदाचित त्यांना याही पेक्षा मोठी संधी मिळाली असती. संधीच्या शोधात पक्षांतर करणं हे कदाचित जनतेला आवडलेलं नाही. एक नजर हेडलाईन्सवर.
सरदार वल्लभभाई पटेलांची आज जयंती संपन्न. इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय संकल्प दिन साजरा. भरतनाट्य संशोधन मंदिर आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन. इंद्रायणी घाटावर नदी स्वच्छता अभियान. आणि विनायकी चतुर्थी निमित्त गणेश जन्मोत्सवाचे आयोजन. याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले, पण तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.